नमस्कार सव्वीस नोव्हेंबर हा आपला राज्यघटना दिन राज्यघटनेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सजग नागरिकासाठी हा संविधान दिन खूप महत्त्वाचा या दिवशीच आपल्या विचारांमध्ये आणखी काही चांगले नवीन विचार नव्यानं दाखल होण्यासाठी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय आम्ही आपले आदरणीय राज्यघटना अभ्यासक भोसेकर सर यांच्या लेखणीतून साकार झालेला भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचार हा लेख त्र्याहत्तराव्या भारतीय संविधान दिनानिमित्त त्यांनी हा लेख लिहिलेला आहे राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी झाली आणि पहिली बैठक तीस ऑगस्ट रोजी पार पडली सलग दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसांनंतर म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ही राज्यघटना सादर करण्यात आली येत्या सव्वीस नोव्हेंबरला त्या ऐतिहासिक घटनेला त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत राज्यघटनेच्या प्रास्ताविकामध्ये म्हणजेच प्रस्तावनेमध्ये म्हणजेच प्रियांबलमध्ये म्हणजेच उद्देश पत्रिकेमध्ये सुरुवातीच्या ओळींमध्ये म्हटल्याप्रमाणे भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून ओळखला जाणार आहे असं लिहिलंय लोकशाहीची व्याख्या आणि व्याप्ती स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणतात लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात जिच्याद्वारा रक्तपाताशिवाय मूलगामी क्रांतिकारक बदल घडवून आणता येतात अशी शासनाची घडण आणि पद्धती म्हणजेच लोकशाही होय म्हणजेच या देशातील प्रत्येक व्यक्तीला राजकीय आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीच्या माध्यमातून स्वतःचा उत्कर्ष करण्याचे स्वातंत्र्य असेल मात्र ते निक्षून सांगतात की राजकीय लोकशाहीने आपण संतुष्ट राहता कामा नये कारण त्या राजकीय लोकशाहीचं रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत झालं पाहिजे कारण आर्थिक आणि सामाजिक लोकशाही जर नसेल तर राज राजकीय लोकशाहीला अर्थच उरणार नाही आणि मग तिची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू होईल लोकशाही लोक ही फक्त स्वातंत्र्य समता आणि बंधुता या अखंड आणि अभंग अशा त्रयींवरच टिकून राहते सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला सर्वात मोठा अडथळा येथील जाती व्यवस्थेचा आहे हे देखील बाबासाहेब जाणून होते कारण जातीनिष्ठ समाज व्यक्तीला स्वउन्नतीचे शिक्षण किंवा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य नाकारतो त्यामुळे लोकशाही रुजवण्यासाठी जातीभेद विरुद्ध लढा देणे गरजेचे आहे बाबासाहेबांचा लढा हा विशिष्ट जातीविरुद्ध मर्यादित नव्हता तर तो लढा उच्च नीच भेदभाव या विरुद्ध होता बहिष्कृत भारतच्या एक जुलै एकोणीसशे सत्तावीसच्या अंकात बाबासाहेब लिहितात ब्राह्मण लोक आमचे वैरी नाहीत ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत असे आम्ही मानतो ब्राह्मण्याची व्याख्या करताना मनमाड येथील भाषणात बाबासाहेब म्हणतात स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांना नकार देणे म्हणजेच ब्राह्मण्य होय बुद्धविचारातील दुःख या अरिय सत्याला बाबासाहेबांनी सामाजिकदृष्ट्या शोषणाचे स्वरूप दिले आणि सदोष समाज रचना हे या शोषणाचे मूळ कारण आहे असे नमूद केले या मानवी दुःखाचे निवारण करायचे झाल्यास मुठभर लोकांना मिळणारा सामाजिक लाभ लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना मिळावा असं त्यांना वाटे जात आणि वर्ग हे शोषणाचे दोन मार्ग असून त्यांचे उच्चाटन झाल्याशिवाय समाजात स्वातंत्र्य समता आणि बंधुता नांदणार नाही हेही बाबासाहेब स्पष्ट करतात ते पुढे म्हणतात की लोकशाहीच्या मूल्यांनुसार धर्माची चिकित्सा करणे गरजेचे आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता या त्रैंवर आधारित धर्माची बांधणी असावी असा, असा बाबासाहेबांचा आग्रह होता ऍनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब म्हणतात मला विचाराल तर माझा आदर्श समाज म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुतावर आधारित असलेला समाज बाबासाहेब या तिन्हींवर जोर देतात त्याचे कारण म्हणजे या तिन्हींपैकी एक जरी नसेल तरी समाज स्वास्थ्य बिघडू शकेल याचे महत्वाचे कारण या त्रयींचे आपापसातील संबंध समतेशिवाय स्वातंत्र्य आणि बंधुताला अर्थ नाही बंधुतेशिवाय स्वातंत्र्य आणि समतेला अर्थ नाही तर समता आणि बंधुतेशिवाय मनुष्याच्या स्वातंत्र्याला स्वार्थीपणा येतो या तिन्हींचं सह अस्तित्व गरजेचं आहे तरच समाज सुदृढ होऊ शकेल बुद्धांनी सांगितलेल्या मार्गात या तिन्हींचे सहअस्तित्व आहे असेही बाबासाहेब नमूद करतात पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये घटना समितीच्या शेवटच्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते लोकशाही ही प्राचीन भारताची ओळख होती संसदीय प्रक्रिया ही बुद्धांच्या भिक्खू संघाला लागू होती म्हणजेच आजच्या लोकशाहीची मूल्ये ही प्राचीन बुद्ध विचारांची बीजे आहेत लोकशाहीची मूल्ये जपली नाही तर त्या जागी हुकुमशाही राजवट येईल आणि देश पुन्हा पारतंत्र्यात जाऊ शकेल ही बाबासाहेबांची भीती होती यासाठी लोकशाहीनं प्रदान केलेले स्वातंत्र्य प्राणपणाने जपले पाहिजे असेही आवाहन ते करतात स्वातंत्र्यावर गदा दोन कारणांनी येऊ शकते जर लोकांनी पक्षाचे हित राष्ट्रहितापेक्षा मोठे मानले तर आणि दुसरे कारण म्हणजे जर लोकांनी विभूतीपूजेला जास्त महत्त्व दिले तर यावर बोलताना बाबासाहेब म्हणतात माणूस कितीही मोठा असला तरी आपले स्वातंत्र्य त्याच्या पायावर अर्पण करू नये असं केल्यानं त्याच्या हातात संपूर्ण सत्य दिल्यासारखे होते आणि अशी व्यक्ती लोकशाही संस्था नाश करू शकेल एवढी स्वतःला सामर्थ्यवान समजायला लागते आजची परिस्थिती पाहता बाबासाहेबांकडे किती दूरदृष्टी होती हे लक्षात येईल लोकशाही आणि त्या योगे प्रत्येक भारतीयाला मिळालेले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर बाबासाहेब तीन मार्ग सांगतात पहिला राष्ट्रहितापेक्षा कोणालाही अथवा कोणत्याही गोष्टीला श्रेष्ठ मानू नये दुसरा राजकारणातील विभूतीपूजा ही राष्ट्राला अधोगतीकडे नेणारी असून हुकुमशाही राजवटीचा पाय आहे त्यामुळे राजकारणातील विभूतीपूजा प्रत्येकाने नाकारावी तिसरं राजकारणातील लोकशाहीचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करावे याचाच अर्थ जातीविरहित समतावादी मूल्याधिष्ठित समाज व्यवस्था हे बाबासाहेबांचं स्वप्न होत हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लोकशाही मूल्य आणि बुद्ध विचार ही त्यांची साधने होती सव्वीस ऑक्टोबर एकोणीशे एक्कावन्न मध्ये जालंदर येथील दयानंद कॉलेजमध्ये व्याख्यान देताना बाबासाहेब म्हणाले संसदीय लोकशाही भारताला नवीन नाही महापरिनिर्वाण सुद्धा त्याचे पुरावे आढळतात आर्थिक सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य हे बौद्ध धम्माचे सार आहे लोकशाहीचा प्रणेता म्हणून भगवान बुद्धांची नोंद इतिहासात आहे म्हणून माणसाला खरे स्वातंत्र्य बुद्ध विचारातच आढळेल मग नेमका बुद्ध विचार आपल्याला लोकशाहीची मूल्ये कशाप्रकारे सांगतो प्रत्येक मनुष्याला कुठल्याही जाती धर्म अथवा पंथाचे निकष न लावता उत्कर्षापर्यंत पोहोचवणे हे बुद्ध विचारांचं ध्येय आहे बुद्धांनी आपल्या संघात लोकशाहीची मूल्ये पुरेपूर रुजवल्याचे दिसते प्रत्येकाला बुद्ध विचार जाणून घेण्याचे आणि ते पटल्यास आचरण करण्याचा पूर्ण अधिकार होता त्याचबरोबर ज्यांना पटले नाहीत त्यांना ते नाकारण्याचाही अधिकार होता म्हणजेच बुद्धांनी कोणावरही जबरदस्ती केली नाही प्रत्येकाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं बुद्धांनी स्वतःला कुठेही मुक्तीदाता अथवा मोक्षदाता म्हणून संबोधलं नाही कालाम सुत्तात बुद्ध म्हणतात की मी म्हणतोय म्हणून ग्राह्य धरू नका कुठे लिहिले आहे म्हणून ग्राह्य धरू नका कोणी बळजबरी करत आहे म्हणून मान्य करू नका तर स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला विचारून निर्णय घ्या म्हणजेच बुद्धांनी प्रत्येकाला विचार करण्याचं आणि त्या योगे स्वत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे असं प्रतिपादन केलेलं आहे भिक्खू संघामध्ये बुद्धांनी सर्वांना मुक्त प्रवेश दिला येही पसिगो म्हणजे या आणि पहा म्हणत त्यांनी नवागतांना संघामध्ये विना दीक्षा राहण्याची परवानगी दिली आणि योग्य वाटल्यास संघामध्ये दीक्षा घ्या असं सांगितलं एवढेच नव्हे तर समजा एखाद्या भिक्खूला संघ त्याग करायचा असेल तर त्याला ते स्वातंत्र्य होतं म्हणजे संघात आल्यानंतरही कोणावरही कसलीही जबरदस्ती नव्हती बुद्धांच्या भिक्कू भिक्कुणी संघात अनेक राजपुत्र व्यापारी धनिक आणि सामान्य लोक होते मात्र सर्वांना नियम सारखाच होता बुद्धांची देशना ही सर्वांना समान होती व त्यात कुठेही आचार्य मुष्टी हा प्रकार नव्हता म्हणजेच संघामध्ये समता होती स्त्री पुरुष उच्च नीच गरीब श्रीमंत राजा प्रजा असा भेद न करता बुद्धांनी सर्वांना संघात प्रवेश दिला आणि सर्वांना एकाच पद्धतीने उत्कर्षापर्यंत पोहोचण्याची संधी दिली संघाचे प्रत्येक आचरण समतावादी होते भिक्खू भिक्कुणी संघात दान म्हणून आलेल्या प्रत्येक वस्तूवर संघाचा अधिकार होता येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर संघ एकत्रित येऊन काम करत होता आजारपणात भिक्खूच एकमेकांची काळजी घेत होते एवढंच नव्हे तर आजारी भिक्खूसाठी इतर भिक्खू भिक्षाटन करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करत होते एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी भिक्खू भिक्कुणींची भिक्कु परिषद बोलावली जात व सर्व सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेतला जात बुद्धांच्या संघात समता आणि बंधुता रुजवली गेली होती दुःखमुक्ती हा मानव कल्याणाचा मार्ग कळल्याने अनेक भिक्खू भिक्कुणी सर्वसामान्यांना त्या ज्ञानाचा प्रसार करीत हे करताना भिक्कूंमध्ये सर्वसामान्यांप्रती करुणा आणि बंधुतेची भावना होती हे लक्षात घेतलं पाहिजे आज धार्मिक कर्मकांडाच्या माध्यमातून आपल्या देशातील लोकांना सर्रासपणे भुलवलं जात आहे आणि लोकशाहीच्या मूल्यांपासून खूप दूर नेलं जात आहे हा एक शोषणाचा प्रकारच आहे अडीच हजार वर्षापूर्वी लोकशाहीची मूल्ये राबवल्यामुळेच बाबासाहेबांनी बुद्धांना लोकशाहीचा प्रणेता म्हटलं आहे बुद्धांच्या प्रत्येक विचारात स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्व पाहायला मिळतात यामुळेच बाबासाहेबांनी जाहीरपणे सांगितले की राज्यघटनेचा मूळ पाया असलेली तत्वे ही बुद्ध विचारातूनच घेतली आहेत आज आजूबाजूला असलेल्या विघातक शक्ती हे मूलमंत्र बिघडून टाकण्याचे काम करताना दिसतात म्हणूनच स्वातंत्र्यापासून पारतंत्र्याकडे नेणारा प्रत्येक राजकीय सामाजिक आर्थिक आणि धार्मिक विचार आणि ते राबवणारे विविध माध्यमं समतेकडून जाती धर्म आणि उच्चनीच भेदभावाकडे नेणाऱ्या असमतेचा विचार आणि या योगे भारतीयांमध्ये बंधुता नष्ट करण्याचा प्रयत्न याचा आम्ही प्रखर विरोध केला पाहिजे तरच या देशात लोकशाहीचे मूल्य अबाधित राहतील एडमंडबर्ग म्हणतो वाईट विचारांच्या लोकांचा विजय तेव्हाच होतो जेव्हा चांगल्या विचारांची लोक शांत बसतात लोकशाही मूल्यांच्या संदर्भात हे बोलायचे झाल्यास लोकशाही मूल्य पायदळी तुडवणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी लोकशाही मूल्य जपणाऱ्यांनी आता एकजूट करायला पाहिजे ही काळाची गरज नव्हे तर तुमच्या आमच्या स्वातंत्र्याची परीक्षा आहे ही स्वातंत्र्याची परीक्षा आपण सर्वजण चांगल्या गुणांनी पास होवो यासाठी प्रयत्न करायलाच हवेत भारतीय राज्यघटना स्वीकार दिन म्हणजेच भारतीय संविधान दिवसाचे हे वर्ष आहे हे संविधान आणि त्यातील मूल्ये प्राणपणाने जपणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे